जैन आचार्य विराग सागर महाराज यांचं गुरुवारी पहाटे 2 वाजून 24 मिनिटांनी सिंदखेड राजा येथे निधन झालंय. आजवर 530 जैन साधूंना त्यांनी दीक्षा. विराग सागर महाराज यांनी 40 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दीक्षा घेतली होती. 2007 त्यांनी 3 आचार्यांना शहरात येऊन दीक्षा दिली आणि 16 मार्च रोजी शहरात येऊन मध्य प्रदेशातील पन्ना येथून निघाले होते. 108 दिवसाचा पायी प्रवास करून ते सिंदखेड राजा येथे पोहोचले होते. 5:30 उठून त्यांनी साधना केली. त्यानंतर साधू संतांशी संघाशी संवाद साधला आणि काही वेळातच त्यांचं निधन झालं. जालना जवळील देवमूर्ती या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. जैन समाजातील वरिष्ठ आचार्य असलेले विरंग सागर महाराजांना वंदन करण्यासाठी देशभरातून जैन बांधव येणार असल्याचं सकल जैन समाजाचे पदाधिकारी आणि महावीर पटणे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, या न्यूज, संभाजीनगर.